के व्ही ऑनलाईन ॲडमिशन पहिलीच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशनवरील फोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे पोर्टल वापरून ऑनलाईन अप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन आवश्यक पायऱ्या आहेत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आणि अप्लिकेशन फॉर्म भरणे आणि सबमिट करणे या व्हिडिओमध्ये आम्ही पोर्टलवर नोंदणी करण्याची पहिली पायरी दाखवू येथे मी के व्ही ऑनलाईन ॲडमिशन पोर्टल वेबपेज उघडले आहे कृपया लक्षात घ्या हे पोर्टल संपूर्ण भारतभर केंद्रीय विद्यालयांमध्येही विशेषतः इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी आहे पेजच्या वरील भागात आपल्याकडे लिंक्स आहेत होम हेल्प डेस्क एफेक्यूथ रजिस्टर लॉग इन पुढे आपल्याकडे लिंक्स आहेत इन्स्ट्रक्शन प्रोफॉर्म डॉक्युमेंट सॅम्पल्स प्रिंट अप्लिकेशन चेक अप्लिकेशन स्टेटस उजव्या पॅनलवर आपल्याकडे इम्पॉर्टंट लिंकसाठी एक विभाग आहे अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक देखील इथे उपलब्ध आहे आपण जर हे पोर्टल पहिल्यांदा वापरत असाल तर रजिस्ट्रेशन पेजवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आपण पेजच्या तळाशी न्यू रजिस्ट्रेशन बटनावर किंवा पेजच्या वरील उजव्या कोपऱ्यात रजिस्टरवर क्लिक करू शकता पेज खाली स्क्रोल करा पेजच्या तळाशी असलेल्या न्यू रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा एक नवीन पेज उघडते बॅक टू इन्स्ट्रक्शन पेज बटनावर क्लिक करा पेज सूचनांसह उघडते सूचना हिंदीत देखील उपलब्ध आहेत हिंदी, हिंदी टॅबवर क्लिक करा इंग्लिश पेजवरील सूचनांवर परत जाण्यासाठी इंग्लिश टॅबवर क्लिक करा ह्या पेजवर वाचन सुलभतेने होण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये सूचनांची व्यवस्था केली आहे रजिस्ट्रेशन सुरू करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्याआधी कृपया पुढील गोष्टी तयार ठेवा कृपया रजिस्ट्रेशनसाठी पुढे जाण्यापूर्वी सर्व विभागांमधून जा कृपया फॉर्म भरताना या विभागांमध्ये दिलेल्या विशिष्ट सूचनांचा संदर्भ घ्या आपण सर्व सूचना वाचल्यानंतर पेजच्या तळाशी खाली स्क्रोल करा डिक्लेरेशन चेकबॉक्सवर क्लिक करा रजिस्ट्रेशन पेजवर जाण्यासाठी प्रोसिड बटणावर क्लिक करा डिफॉल्टनुसार पेज न्यू रजिस्ट्रेशन फॉर्मसह उघडते सर्व अर्जदारांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे कृपया अप्लिकेशन केवळ इंग्लिशमध्येच भरा प्रदर्शनासाठी मी इथे रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आहे कृपया लाल एस्टरिकसह येथे दाखविल्याप्रमाणे सर्व अनिवार्य भाग भरा जन्मदाखल्यात किंवा इतर प्रवेशयोग्य दस्तऐवजांप्रमाणेच मुलाचे प्रथम मधले आणि शेवटचे नाव प्रविष्ट करा चौकशीसाठी इज दी चाइल्ड डिफरंटली एबल्ड लागू असल्यास यस निवडा अथवा नो निवडा आपण यस निवडल्यास रजिस्ट्रेशन साइन अप फर्स्ट टाइम युजर सेशन खालील सूचनांचा संदर्भ घ्या जन्मदाखल्यामध्ये जी जन्मतारीख आहे ती डेट ऑफ बर्थ मध्ये भरा कृपया इन्स्ट्रक्शन पेजमध्ये दिलेल्या वयोमर्यादेबद्दलच्या सूचना वाचा कृपया लक्षात घ्या येथे प्रविष्ट केलेली माहिती सबमिट केल्यानंतर सुधारित केली जाऊ शकत नाही के व्ही एस कर्मचाऱ्यांची मुले किंवा नातवंडे ॲडमिशन घेऊ इच्छितात का हे फील्ड अनिवार्य आहे साइन अप नंतर ही माहिती सुधारित केली जाऊ शकत नाही ड्रॉपडाऊन मेन्यू मधून योग्य पर्याय निवडा एक वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा भारतीय सिम कार्डासह एक वैध मोबाईल नंबर प्रविष्ट करा कृपया तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्या मित्र नातेवाईक आणि सायबर कॅफे मालक यांचा मोबाईल नंबर न देण्याचा आपल्याला जोरदार सल्ला दिला जातो हा मोबाईल नंबर एस एम एसद्वारे द्वारे माहिती आणि ओ टी पी पाठवण्यासाठी वापरला जाईल वर दर्शवलेला कॅपचा कोड टाईप करा या फील्डमधील अक्षरे केस सेन्सिटिव्ह आहेत कृपया प्रविष्ट केलेली माहिती तपासा सर्व अनिवार्य फील्ड्स भरल्याची खात्री करा कृपया लक्षात घ्या की रजिस्ट्रेशनच्या वेळी वरील फील्डमध्ये प्रविष्ट केलेली माहिती ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये भरली जाईल ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ही माहिती सुधारित केली जाऊ शकत नाही म्हणून पालकांना ही माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो आपण फॉर्म पुन्हा भरू इच्छित असल्यास तेथे ते रिसेट देखील आहे कृपया खात्री करा की आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर व्यवस्थित आहे जेणेकरून तो एस एम एसद्वारे द्वारे जाणारा ओ टी पी प्राप्त करू शकेल रजिस्टर बटनावर क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी पेज उघडते आपल्याला ओ टी पी नंबरसह एक एस एम एस प्राप्त होईल हा ओटीपी फक्त पंधरा मिनिटांसाठी वैध आहे एकदा आपल्याकडे ओ टी पी नंबर तयार असला की या पेजवर योग्य ओटीपी नंबर प्रविष्ट करा कॅपचा कोड टाईप करा रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर रिसेंट ओ टी पी बटन एक मिनिट सक्षम केले जाईल जर आपल्याला रजिस्टर बटनावर क्लिक केल्यावर पाच मिनिटांच्या आत आपल्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त झाला नाही तर रिसेंट पी बटनावर क्लिक करा रिसेंट पी बटन एकदा क्लिक केले जाऊ शकते आणि क्लिक केल्यानंतर ते अदृश्य के होईल व्हेरीफाय बटनावर क्लिक करा युनिक लॉग इन कोडसह एक पोस्ट पावती पेज प्रदर्शित होईल कृपया लॉग इन कोड काळजीपूर्वक सेव्ह करा आणि इतरांसोबत शेअर करू नका फॉर्म भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी ऍडमिशन अप्लिकेशन पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी हा लॉग इन कोड आवश्यक आहे लॉग इन कोड देखील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एस एम एस द्वारे पाठविला जाईल लॉग इन कोड असलेली पोचपावती पेज सेव्ह आणि प्रिंट करण्याची आपल्याला जोरदार शिफारस केली जाते हा लॉग इन कोड जन्मतारीख आणि मोबाईल नंबर या पेजवर प्रदर्शित केल्याशिवाय लॉग इन करणे आणि अप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे शक्य नाही हे पेज सेव्ह आणि प्रिंट करण्यासाठी पेजच्या तळाशी असलेले प्रिंट बटन क्लिक करा प्रिंट डायलॉग बॉक्स उघडते हे पेज सेव्ह करण्यासाठी प्रिंट टू फाईल ऑप्शनवर क्लिक करा फाईल बटणावर क्लिक करा डायलॉग बॉक्समध्ये नेम फील्डमध्ये आपल्या निवडीनुसार फाईलचे नाव टाईप करा आपल्या सिस्टमवरील सोयीस्कर ठिकाणी सेव्ह करा पेज सेव्ह करण्यासाठी सिलेक्ट वर क्लिक करा पेज प्रिंट करण्यासाठी खाली उजव्या कोपऱ्यात प्रिंट बटनावर क्लिक करा आता आपण रजिस्ट्रेशनची पहिली पायरी पूर्ण केली आहे आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची आणि सबमिशन प्रक्रियेची दुसरी पायरी पुढे जाणे आवश्यक आहे ऍडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा आणि सबमिट करावा या प्रदर्शनासाठी कृपया फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म यावरील व्हिडिओ पहा हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट आय आय टी बॉम्बे मधील तयार केला आहे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य एम एच आर डी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळाले आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद